आणि आज विश्वामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे, आपल्याला ठाऊक असेल नसेल की रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आणि या युद्धाला जर आरंभ झाला तर संपूर्ण विश्व जे आहे ते दोन गटांमध्ये वाटलं जाईल आणि या युद्धाच्या संधीला अनेक देशांकडून महासत्तांकडून परमाणू शस्त्रास्त्रांचा वापर करण्याची धमकी दिली जाते आहे. आणि परमाणू शस्त्रांचा वापर जर झाला तर या विश्वामध्ये विनाशाला कुणीही थांबवू शकणार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये छत्रपतींची रणनीती का महत्वाची ठरते, तर छत्रपतींची रणनीती अशी होती की आपण आपलं साध्य जे आहे ते प्राप्त करायचंच, आपण आपलं साध्य जे आहे ते प्राप्त करायचंच, लढाई जिंकायचीच. मात्र ती लढाई जिंकताना कमीत कमी मनुष्य हानी होईल याची काळजी सातत्यानं छत्रपतीने घेतली. कारण छत्रपतींना ठाऊक होतं की आपल्या विरुद्ध लढणारा जो सैनिक आहे त्या प्रत्येक सैनिकाचं, त्यातील कोणत्याही सैनिकाचं की बघणार, आपल्याशी वैर नाहीच आहे. वैर कोण करतोय तर बादशाह करतोय, राजा करतोय. आणि त्याची नोकरी करणारा तो साधा गरीब माणूस आपला चरितार्थ चालवण्यासाठी त्याचा सैनिक म्हणून माझ्या समोर उभा राहिलाय. आणि म्हणून छत्रपतींनी युद्ध करताना कमीत कमी मनुष्य हानी कशी होईल याचा विचार केला. आपल्याला तो शाहिस्तेखानाचा प्रसंग ठाऊक असेल. पुण्यातल्या त्या शनिवार वाड्यामध्ये शाहिस्तेखान डेरा टाकून बसला होता. सोबत जवळपास 1 लाखाचं सैन्य आणलं होतं त्याने. मात्र त्या शाहिस्तेखानाला शनिवार वाड्यातून हुसकावून लावण्यासाठी छत्रपतींनी काय केलं, निवडक 400 मावळे सोबत घेतले, 400 मावळे सोबत घेतले. आणि शनिवार वाड्यामध्ये छत्रपती स्वतः घुसले आपल्या मावळ्यांसोबत. आणि कमीत कमी मनुष्यहानी करून छत्रपतींनी त्या शाहिस्तेखानाची बोट तोडली. आपल्याला तो प्रसंग सगळ्यांना ठाऊक आहे. आणि त्या शाहिस्तेखानाला अशी काही जरब दिली, अशी काही भीती त्याच्या मनामध्ये निर्माण केली की शाहिस्तेखान जो इथे पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये येऊन डेरा टाकून बसला होता तो काही दिवसातच तिथून पळून गेला. आणि बघतो हो, हा प्रसंग का सांगितला आपल्याला, कारण आज जगामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्य हानी होण्याची दाट शक्यता आहे. आणि म्हणून या महासत्तांनी छत्रपतींच्या चरित्राचा अभ्यास करावा अशी आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना प्रार्थना करतो. आणि विश्वामध्ये तिसऱ्या विश्वयुद्धाचे जे ढग अधिक घडत होत आहेत त्या ढगांना दूर करण्याचं सामर्थ्य असलेलं दैवत म्हणजे श्री स्वामी समर्थ देव स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो की स्वामी या विश्वाचा विनाश करायला निघालेल्या या तिसऱ्या विश्वयुद्धाच्या गडद अशा ठिकाणा आपण दूर करा आणि आपला संदेश अखिल विश्वाला द्या. ज्यामध्ये आपण म्हटलंय मजहब के नाम पे ना होना किसी से जुदा, प्यार से जब भी पुकारो पाओ के भगवान खुदा. हा संदेश जर अखिल विश्वाला मिळाला तर धर्माच्या नावावर चाललेला अधर्म, अहंकाराच्या नावावर चाललेला जो दृष्टेपणा म्हणता येणार त्याला उद्दामपणा, तो थांबेल आणि विश्वामध्ये शांती नांदेल.